आतापर्यंत त्यांनी 10 स्टेट कव्हर केलेले आहेत, तिथे लोकांपर्यंत पोहोचून आता आपल्याला बेसिक थोडंफार क्लिअर आहे की सॅनिटरी नॅपकिन आणि मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय आणि त्याचा फरक काय आणि त्याचे साईड इफेक्ट. पण तरी सुद्धा मला वाटत नाही की मार्च नंतर तुमच्यापैकी कोणी वापरायला सुरुवात केली असेल. 2018 घेतलेला आपण 2018 मी तर तेव्हापासूनच वापरते, पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा काही यांच्यासाठी ठीक आहे. म्हणून हे ह्याचा हिशोब ह्याचा आहे ना, तुम्ही शोधू शकता आणि इकडे जाऊन ह्याला पिंच करायचं. हे पिंच नाही करायचं, स्टेम कपला पिंच करायचं. खालचा पाय पिंच केला ना की व्हॅक्युम जे आहे ना वरचं ते रिलीज होणार. रिलीज होऊन ते सगळं उतरायचं, साफ करायचं. तर कप कसं साफ करायचं? पाण्याने का? कारण हे जे फोर होल्स आहे ना छोटे छोटे, ह्याचं ते क्लॉट्स असतात ना लाईनिंग युटरस, ते कधी कधी हडत की डायट फॉलो करा ती डायट फॉलो करा नाही. मी फक्त सांगणार आहे कुठली अशी गोष्ट आहे जे तुम्ही जास्त अवॉइड करायची, बाकी नेहमी नॉर्मली जे खातात तुम्ही तसेच करा. आपण काय खाऊन मोठे झालो? सब्जी रोटी दाल चावल, ते आपल्या बॉडीला चिकन मटन फिश पण.